मित्रांनो, सध्या आपली जी लेखमाला सुरू आहे, इंग्रजीला कसं इम्प्रूव्ह करता येईल आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे त्या संदर्भातल्या लेखमालेला जोडून या प्रत्येक लेखाचं जर एखादं व्हिडिओ चित्रफित बनवता आली तर ती अवश्य द्यावी अशी काही मागणी शिक्षक मित्रांनी केली होती, म्हणून हा व्हिडिओ आपण बनवतो आहोत. आपण हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आणि याच्या त्या गोष्टी समजून घ्या. बघा, लेखाचं नाव काय होतं की इंग्रजीमधील स्वर म्हणजे जणू हत्तीचे दात, दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. आपल्या मुलांनी इंग्रजी वाचता का नाही, त्याचा उच्चार का करता येत नाही, त्याचं स्पेलिंग का नाही जमत, त्याची कारणं ह्या लेखामध्ये होती, राईट? तर ते आपण समजून घेऊयात. मराठीमध्ये आपल्याला काही अडचण नाहीये, मुलांना बाराकडी पण म्हटलं की अ आ इ सुरू होऊन जाते, त्याचं कुठपर्यंत अ पर्यंत, आणि त्याच्यामध्ये जी 12 अक्षरं पूर्ण क्लिअर होऊन जायचे. आता मराठी पण थोडी उदार झाली आहे. तुम्हाला माहिती आहे भाषा एकमेकींमध्ये नेहमी आदान प्रदान करत असतात, म्हणजे एक भाषा दुसऱ्या भाषेमध्ये काही शब्द घेईल किंवा आपल्या भाषेमध्ये काही शब्द दुसऱ्या भाषेला देईल, त्याचं चांगलं असतं. असं मराठीनेही काही शब्द इंग्रजीमधून, आता यावेळेला 2 अक्षरं घेतली, 2 स्वर घेतले, ए आणि ऑ, जे आपल्या 12 अक्षरीमध्ये अगोदर नव्हते, राईट ना? नवीन शिक्षकांना ही गोष्ट माहिती आहे. तर आता आपली 12 अक्षरी काय झाली, 14 अक्षरी झाली, म्हणजे 12 खडीचं रूपांतर कसं झालं, आता 14 खडीमध्ये झालेलं आहे. ओके, तर मुलांना त्याची काही अडचण नाही. इंग्रजीकडे आपण जेव्हा बोलतो तेव्हा काय होतं, शिक्षक सुद्धा सांगतात की इंग्रजीमध्ये काय नाही, इंग्रजी तर सोपं असतं, त्यात 5च स्वर असतात, AEIOU, बस तेवढे शिकवले की झालं. परंतु मित्रांनो, तिथेच आपला अर्ध पराभव निश्चित झालेला असतो. कसं बरं? कारण हीच ज्ञानपाची मेघ आहे. असं काही नाहीये की फक्त इंग्रजीमध्ये 5च स्वर आहे, तसं बघायला गेलं तर इंग्रजीमध्ये 20 स्वर आहे, परंतु हे 5 जण त्यांचं रिप्रेझेंटेशन करतात आणि आपलं ते 20 कडे जाणं राहिलं बाजूला, हे 5ही आपल्याला कळत नाही. तर ह्या लेखांचा जो संदर्भ आहे तो फक्त या 5 स्वरांच्या भोवती फिरतोय. आपण ते बघतो की AEIOU याचे उच्चार आपण मुलांना काय शिकवतो आणि ते काय असतात ते सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच होता या लेखामागचा, समजून घ्या. चला एक एक जाऊयात आपण. सपोज पहिलं काय आहे, ए आहे समजा, ठीक आहे ना? ए हा स्वर आहे. ए ला आपण मराठीतून काय सांगतो, अ सांगतो की नाही? परंतु तसं नाहीये मित्रांनो, याची 5 नावं आहे. हो जरूर, बघा बरं, ए ला आपण कधी कधी अ म्हणतो की नाही, आपण शब्दांनिशी प्रूव्ह करू शकतो. आपल्यापैकी जे बघणारे शिक्षक असतील त्यांनी तर खास करून या प्रत्येक अक्षरावरती किमान 10-10, 15-15 शब्द तयार करावेत आणि विद्यार्थ्यांना द्यावेत. आपल्याला इथे विस्तार वयाबद्दल थोडस आपण कमी करणार आहोत वेळ, म्हणून आपण शॉर्ट मध्ये बघतो आहोत, ठीक आहे? भरपूर शब्द तुम्हाला सापडू शकते जे ज्याच्यामध्ये ए असतो आणि आपण त्याला अ म्हणतो, मुलांना ते कळू देत. उदाहरणार्थ एखाद्या मुलाचं नाव असलं अनिल तर आपण त्याला अ म्हणतो, अलोन शब्द असला तर आपण याला अ म्हणतो, अपार्ट असला याला आपण काय म्हणतो, अ म्हणतो. ओके नाही, म्हणजे अशा प्रकारे ए ला अ हे पण नाव हे मुलांना कळलं पाहिजे. ओके नाही, बरं. कधी कधी आपण ए ला आ पण म्हणतो, म्हणतो की नाही म्हणतो? आता ए ला समजा आपण आ म्हणणार इथलं, तर तुमच्याकडे तुम्ही कितीतरी शब्द सांगू शकाल. ए ला ज्याच्यामध्ये काय म्हटलंय, आ म्हटलंय. सांगा बरं कोणता पण एखादा शब्द ज्याच्यामध्ये ए ला आ म्हटलंय. आर्ट, खूप शब्द सांगू शकाल तुम्ही त्याच्यामध्ये म्हटलंय. अजून तुम्ही सांगा कोणता पण एखादा शब्द, तुमच्या बोलण्याबरोबर तुमच्याकडे शब्द आले पाहिजेत जिथे ए ह्या अक्षराला आपण आ म्हणून वापरतो. आस्क, राईट? आता इथे जर त्याच गोष्टीचा जर आपण वेळ घातला तर आपण खूप सगळे आपला टाइमपास होऊन जाईल, त्यामुळे मी तुमच्यावर जबाबदारी सोडतो. तुम्ही शोधा ते सगळे शब्द, आपल्याला सगळे स्वर बघायचे. पुढे चला, याच्यानंतर काय, आपण ह्याला कधी कधी आपण ए पण म्हणतो, ए ला कधी कधी ए पण म्हणतो, समजून घ्या. आता भरपूर सगळ्या शब्दांमध्ये आपण त्याला ए म्हणत असतो, आपल्याला माहित पाहिजे पेज नेम सारखे काही शब्द असतील समजा. त्याचे आपण रेड पॅड बघूयात. मुद्दा नेम आहे त्याला आपण ए म्हटलं, पेज आहे त्याला आपण ए म्हटलं, म्हटलं की नाही म्हटलं? गेम आहे त्याला आपण ए म्हटलं, रेस आहे. खूप सगळे शब्द तुम्ही शोधाल तेवढे शब्द. आपण ए ला ए सुद्धा म्हणतो हे मुलांना आपण सांगायला पाहिजे. बरं, एवढ्यावरच गाडी थांबते का? नाही. कधी कधी आपण ह्या ए लाच आपण ए असं पण म्हणतो, म्हणतो की नाही म्हणतो? ए ला ए सांगा मग शब्द जे मुलांना कळू देत. मुलांना जर हे असं नवीन नवीन समजलं त्यांना खूप मजा वाटते समजून घ्यायला, नाही का? आता ए चे कोणकोण शब्द आहेत, हे जर आपण लहान किती वर्षांपासून शिकवतो मला माहित नाही ना. ए फॉर ऍपल,
पण तुम्ही जर ए फॉर हे सगळे सांगितले तर किती मजा येईल, मुलं नाचत नाचत म्हणतील, तसंही आपण नाचत गात हसत खेळत शिकवतोच की पोरांना, नाही का? अँड आहे, खूप सगळे शब्द सांगता येतील जिथे आपण ए ला ए म्हणतो, ठीक आहे, खूप सगळे तुम्ही त्याची लिस्ट अप करू शकता. अजून काय आहे, कधी कधी ए ला आपण ऑ पण म्हणतो, म्हणतो की नाही ए ला ऑ, सांगा बरं एखादा शब्द, एखादा तरी सांगा. तुम्ही रिस्पॉन्सिव्ह राहा थोडस, ठीक आहे. तर ऑल सारखा शब्द बघा, त्याच्यामध्ये आपण ए लिहितो आणि आपण तिथं काय म्हटलं त्याला ऑ म्हटलं ना. मित्रांनो हे शब्द शोधा, मुलांपर्यंत पोहोचवा, त्यांना कळू द्या की अ आ ए ऑ इतके सगळे उच्चार एकट्या ए ला आहे, आणि आपण फक्त सांगतो की ए म्हणजे अ, आणि मग तो मुलगा ए वाचायला जातो, मग काहीतरी चुकतं, मग त्याचं स्पेलिंग चुकतं किंवा त्याचं वाचन चुकतं ना. पुढच्या स्वराबद्दल समजून घेऊया मित्रांनो, आपण सांगतो मुलांना ए ई आय ओ यू हे स्वर आहे, त्यांचे पुढच्या बद्दल आपण सांगायला थोडस कचरतो, ठीक आहे. आता हा ई आहे, ह्याला पण आपण कधी कधी अच म्हणतो, परंतु आपण शिकवताना म्हणतो की ई म्हणजे ए, आणि पोरं तेच पाठ करतात, आपल्याला पुढे मग नंतर गडबड होऊन जाते. तुम्ही इथून सुरुवात करा, अ पासून सुरुवात करा, तर ई ला आपण अ पण म्हणतो, आणि खूप सगळ्या वर्ड्स मध्ये ते प्रूव्ह पण होतं, काय अडचण नाही. इथे ई म्हटलं पण ते शेवटी अर म्हटलं बघा, म्हटलं की नाही अर, हा खूप सगळ्या शब्दांमध्ये तुम्ही हे सापडू शकता. कवर सारखा शब्द आहे, कवर सारखा, मित्रांनो पुढचं स्वर बघूयात आपण ई, याला आपण काय सांगतो की ई म्हणजे ए ना, परंतु सुरुवातीपासून चला ई ला अ पण म्हणतात, ठीक आहे. खूप सगळ्या ठिकाणी ई असणार आणि त्याला आपण अ म्हणतो मित्रांनो, मग तो आपल्या मुलांना सांगता आलं पाहिजे आपल्याला की ई ला अ सुद्धा म्हणतात. कोणते पण सोपे सोपे शब्द घ्या, आता हा शब्द सपोज काय ओपन, तर ह्या ह्याला आपण अ म्हणतो बऱ्याच वेळेला, ओके नाही. सेवन घ्या, आपण अ म्हणतो तर त्याला ई असतो पण त्याला आपण अ म्हणतो. टीचर घ्या, त्याला आपण अ म्हणतो. जिथे जिथे अ येईल, ड्रायव्हर कंडक्टर जे काही असतील, तर प्रत्येक ठिकाणी ई येतो खरा, पण आपण त्याला म्हणताना मात्र अ म्हणायला शिकवतो मुलांना, राईट ना, म्हणजे नंतरच्या उच्चाराच्या वेळेला सुरुवातीलाच सांगा, मुलांना आनंद वाटेल, ओके नाही. आता काय, जसं आपण याला अ म्हटलं तसं याला ए असंही म्हणतात. हे तर आपल्याला सांगायची गरज नाही, हे तर आपण खूप वेळापासून शिकवतो, खूप वर्षांपासून, नाही का. पेन शब्दामध्ये ई आहे, आणखी खूप सगळे शब्द तुम्ही सांगू शकाल, ज्यामध्ये आता एंटरटेन असेल समजा, नाही का, इथे ए आहे, तर असं खूप एंटर घ्या. मग शब्दांची लिस्ट वाढू शकते खूप सगळी, तुम्ही काही पण शोधू शकता. इथे त्याला अ म्हटलं आणि इथे त्याला ए म्हटलं, तर एखाद्या मुलाने जर तुम्हाला विचारलं असं का म्हटलं, तर आपल्याकडे उत्तर नसतं. का नसतं, कारण आपण त्याला अगोदर सांगितलंच नव्हतं की ई ला एवढे सगळे वेगवेगळे नाव आहे, ओके ना. याला पुढचं पण आणखी एक नाव आहे, काय ई ला ईच म्हणतो आपण, कधी म्हणतो की नाही ई ला ई म्हणतो आपण. चला सांगा ई ला ई म्हणणारे शब्द सांगा ना, करा लिस्ट त्याची, काय अवघड नाही. आता बघा हा एक शब्द बघा, काय आहे हा शब्द, इयर, राईट ना. पण आता हा इथे एअर थोडी ना, इयर आहे ना, पण मुलांना कळू देत ना की ई लाच ई पण म्हणतात, नाही का. कोणता प्रयत्न शब्द आपला हा परत इयर घ्या, इथे आपण त्याला ई म्हणतोय, असं खूप सगळं ईस्ट घ्या. जेव्हा जेव्हा ईच्या सोबत ए येऊन जाईल तेव्हा तो ए न घालता ई होऊन जाईल, ओके ना. तर अशा वेळेला बऱ्याच अंशी आपण ई ला ई पण म्हणतो, हे जर मुलांना अगोदर सांगितलं तर त्यांचा गोंधळ होणार नाही की अच्छा ई ला नेमकं काय म्हणायचं. आपल्या मुलांचा मोस्ट ऑफ द गोंधळ कोणता आहे माहितीये, ह्याला म्हणायचं काय नेमकं, तुम्ही अगोदर वेगळा सांगितलं होता, मग नंतर तुम्ही आपल्याला वेगळं म्हणताय, तो गोंधळ, तो गोंधळ आपण अगोदरच करून टाकूयात ना त्यांच्या मनामधला. म्हणून ई ला अ ए ई एवढे नाव आहेत, ते आपण सुरुवातीला सांगायला पाहिजे. पुढचं अक्षर कुठलं आहे, आय, ओके. आता आय ला आपण अगोदरपासून काय शिकवलं मुलांना, ईच म्हणायला शिकवलं ना, परंतु तुम्हाला सांगायला आवडेल मला की याला पण अच म्हणतात, बऱ्याच अक्षरमध्ये याला आपण अ म्हणतो, पण आपण सांगितलंच नाही मुलांना याला अ म्हणतो, मग मुलांचं चुकत वाटतं, ठीक आहे. कोणते शब्द घ्या बघा, हा फॉर्म शब्द आहे त्याच्यामध्ये आय आलाय पण त्याला आपण अ म्हटलं, हा गर्ल शब्द आहे त्याच्यामध्ये आय आला पण आपण त्याला अ म्हटलं, ओके नाही. असे खूप सगळे शब्द आहेत, तुम्हाला तुम्ही त्यामध्ये शोधू शकाल आणि त्याची लिस्ट करू शकाल की जिथे आयला अ म्हणतात
माझा या व्हिडिओ मध्ये सांगण्याचा हेतू हा आहे की आयला अ कसं म्हणतात हे मुलांना अगोदर कळलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर आणतोय मित्रांनो. ठीक आहे, आता आपण आयला नुसतं प्रत्येक वेळेला अच म्हणतो का? नाही, आपण आयला कधी कधी ई पण म्हणतो. ठीक आहे, ते काही सांगायची काही गरज नाही. हा पिन अजून कीड हे आपलं रेग्युलर आहे, याच्यामध्ये काय अडचण नाही, हे मुलांना पटकन समजणाऱ्या गोष्टी आहे. परंतु आपण जे सांगत नाही ते सांगणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे ना, आपण ह्या आईलाच कधी कधी आई असं म्हणतो छोटी आहे. कसं की बघा, आईस या शब्दामध्ये काय म्हटलं आपण आईला? आई म्हटलं ना, आईस हे मुलांना कधी कळणार? ओके, नाही म्हणून ह्या वेळेला कळलं पाहिजे. हे जे पण शब्द आहे ज्याला आपण आई म्हणतो, ज्याला आपण ई म्हणतो, ज्याला आपण अ म्हणतो, हे जर मुलांना कळलं तर त्यांना किती आनंद होईल, होईल की नाही? ही शब्दांची यादी वाढवा, ते काम तुमच्याकडे सोपवतो. पुढचा आपण स्वर बघूया ए ई आय ओ ना, आपल्याला भरपूर काम आहे. ओ कडे चला, आता ओ ला आपण ओ शिकून मोकळ होऊन जातो. चला ओ म्हणजे ओ, ठीक आहे ना? परंतु जर आजपासून आपण थोडासा बदल केला आणि जर सांगितलं गड्यांनो ओ ला आपण अच म्हणतात, तर चिल्ड्रन विल बी शॉक्ड, दे विल बी सरप्राइज, एस्टोनिश्ड लुकिंग ॲट यू. ठीक आहे, तुमच्याकडे बघून त्यांनी शॉक झालं पाहिजे. मला त्या टाईपचे टीचर्स खूप आवडतात की जे वर्गावर जातात आणि मुलांना शॉक करून टाकतात काही पण नवीन नवीन सांगून. तुम्ही ते दररोज तुमच्या पोकळीत काहीतरी असलं पाहिजे. का मुलांनी तुम्हाला जीव लावावा ना? मुलांनी टीचरना जीव कधी लावतात मुलं? जेव्हा टीचरकडे असं काहीतरी असतं की जे मुलांना माहित नाही का? कितीतरी शब्द घ्या, कव्हर घ्या, त्याच्यामध्ये ओ लिहिलंय पण त्याला आपण काय म्हणतो? अ म्हणतो, नाही का? असे खूप सगळे शब्द तुम्ही बघू शकता, तुम्ही त्यांना त्यांची लिस्ट शोधू शकता. आणि एक शिक्षक म्हणून आपला शब्द साठा बऱ्यापैकी पुढारलेला असतो, आपण त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. ओके, नाही त्यामधनं आपण त्या शब्द त्यांचे उच्चार कसे कसे होतात त्यांची लिस्ट करून घ्या. आपण कधी कधी याला ओपन म्हणतो, इथे आपण ओपन वगैरे लिहिलं होतं माझ्याशी, राईट? इथे आपण ओ म्हणतो ना, तर ओ वरून सुरू होणारे शब्द लिहा. तर प्रत्येक वेळी तुम्हाला सापडेल की ओ वरून भरपूर सगळे शब्द आहेत, त्याच्यामध्ये ओ लिहिताना त्याला आपण ओच म्हणतो, नाही का? याला आपण अ म्हणतो, ओ म्हणतो, ऑ पण म्हणतो. ऑ म्हणतो की नाही आपण? ऑ पण म्हणतो आपण त्याला. ऑफिस आहे, ऑन आहे, कोणतेही शब्द घ्या, काही फरक पडत नाही. मुलांना कळू तर द्या ऑन आहे, ऑफ आहे ना. एवढंच नाही, आपण त्याला कधी कधी आपण म्हणतो, म्हणजे तुम्हाला आ ओ ला कधी कधी आपण म्हटलं जातं. आउट या शब्दामध्ये आपण त्याला काय म्हणतो? आ म्हणतो की नाही? आता किती जण त्याला सांगत असतील मुलांना की ओला आ म्हणतात, आणि त्याच्या पुढची कडी आणखी काय, ओला व सुद्धा म्हणतात. तर ओला व म्हणून लागल्याच्या नंतर आपल्याला पहिल्या तर मुवायावरती जाणार, ओला व कसं काय म्हणायचं आता, नाही का? दिस इज द प्रूफ. ओला पण व पण म्हणतो. तर अशा प्रकारे ह्या अक्षरांना काय काय म्हणतात हे मुलांना कळलं पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत नसू तर ती त्यांची चूक नाही आहे, ती आपली चूक आहे, राईट? आता उरला तिसरा, यांचा जोडीदार कोण उरला शेवटी, त्याचाही गुण टाकू. चला, कोण उरलं? आय ओ आणि यू, राईट? म्हणजे आपलं काम संपलं. आपण यू ला लहानपणापासून काय शिकलो मुलांना, खूप वर्षांपासून यू म्हणजे ओ, बरोबर ना? थोडासा ट्राय करा, थोडस चेंज करा, यू ला अ म्हणायला सांगा त्यांना, मग त्यांची नाराजी दूर होईल. आणखी तुम्हाला सांगू का की जेवढे पण स्वर आहेत ना ए ई आय ओ यू, ह्या सगळ्यांना अच म्हणायला शिकवा सुरुवातीला. बघा तुम्हाला सांगतो 50% तुम्हाला त्यातनं रिलीफ मिळेल. 100% टेस्ट केलेली स्ट्रॅटेजी आहे. बघा अप है ना, अंडर या शब्दामध्ये आपण लिहिला काय होता यू, पण म्हटलं काय त्याला अ, म्हणजे यूला अ पण म्हणतात. ओके, नाही मग तुम्ही तुम्हाला जो काही रेग्युलर आहे तुमचा नेहमीचा माहीत असलेला तो ऊ सांगा, याला आपण ऊ पण म्हणतो. मग तुम्हाला जे पण काही नावं सापडतील ते तुम्ही सांगा त्यांना, कुमार असेल, तुषार असेल. खास करून मुलांच्या नावामध्ये आपण बऱ्यापैकी ते शब्द तुम्हाला इथे सापडतील, मराठी असो किंवा इंग्लिश असो. परंतु यूला ऊ असं सुद्धा म्हटलं जातं हे मुलांना क्लिअर कळलं पाहिजे. कोणतं पण एखादा शब्द सध्यापुरता मी ते घेतो, तुम्ही त्याची लिस्ट घेऊ शकता. ठीक आहे, नंतर काय, आणखी यू आहे, यू पण म्हणतो की आपण याला, याला आपण यू पण म्हणतो. ओला याला यूलाच यू पण म्हणतो आपण. युनिट शब्द आहे, युनायटेड असेल, युनियन असेल ना, युनिव्हर्सिटी असेल, कितीतरी आहे. म्हणजे यूला अ उ यू हे तीन नाव आहेत, तीन ध्वनी आहेत. आय ला
अई हे नाव आहे, ओला अ ओ आ ओ व हे सगळे नाव आहे, अला अ आ ए ए ओ एवढे सगळे नाव आहे की नाही. ईला पण आपण बघितलं, आपण त्याला आपण अ म्हणतो, ए म्हणतो ना, ई म्हणतो. तर ही स्वरांची वेगवेगळी नावं पहिल्यांदा मुलांकडनं घोपून घ्यायला पाहिजे. एकदा का ती नावं त्यांची क्लिअर झाली ना, मग तुम्ही थोडस पुढे आणखी जाऊ शकाल. लक्षात घ्या, मुलांची वाचण्याची पायरी पक्की असेल तर ते लिहू शकतील ना व्यवस्थित. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही समजून घेणार आहोत, परंतु सगळ्यात पहिल्यांदा ही जी स्वरांची प्राथमिक कुंडली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की ही कॉन्सेप्ट इथे तुम्हाला क्लिअर झाली असणार. पुढच्या लेखाच्या निमित्ताने आणखी एखादा व्हिडिओ तयार करता आला तर आपण नक्की प्रयत्न करूयात. तोपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही जितके आपले प्राथमिक शिक्षक बांधव असतील किंवा हायस्कूल जे पण कोणी याच्यावर काम करतायत, खास करून मुलांना वाचायला शिकवणं लिहायला शिकवणं त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना थोडस सोपं जाईल आणि मुलांवर अन्याय नाही होणार. ठीक आहे ना, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर जमलं. टेक केअर, बाय.